उत्तर प्रदेश के लखीमपुर में हुए किसानों के साथ हादसे के बाद अब 11 अक्टूबर पर राज्य की महाविकास आघाड़ी सरकार ने महाराष्ट्र बंद का आह्वान किया है, जिस पर सवाल उठाते हुए विधान परिषद के विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर ने महाविकास आघाड़ी सरकार को कटघरे में खड़ा करते हुए महाविकास आघाड़ी सरकार के इस फैसले की निंदा की है। लखीमपुरच्या घटनेच्या संदर्भात महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये बंद या ठिकाणी पुकारलाय। एखाद्या घटनेचा निषेध करायलाही हरकत नाही, लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे। परंतु मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये 2 मिनिटं उभं राहून या घटनेचा निषेध करण्याचं दुर्दैवी राजकारण या ठिकाणी केलं गेलं। केवळ राजकारणासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारची कृती केली गेली। मला वाटतं महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय, आज अतिवृष्टीनं पुरानं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतोय, याविषयी त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी संवेदना सरकारच्या नसताना केवळ राजकारणापोटी अशा प्रकारची राजकीय भूमिका सरकारच्या पक्षाच्या माध्यमातून घेताना दिसते। मला वाटते हे केवळ राजकारणासाठी अशा प्रकारचा बंद पुकारला जातोय, संवेदना म्हणून नाही, हे या ठिकाणी राज्यातल्या जनतेला समजतं।